नमस्कार, मी माणिक दौलत बोरसे, श्रीरामपूर RBNB कॉलेज। आज आपण 11वी अर्थशास्त्राच्या पुस्तकामधील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणामधील सामाजिक पायाभूत सुविधा या सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय हा भाग आपल्याला पाहायचा आहे। आता तत्पूर्वी आपण सामाजिक पायाभूत सुविधा नेमक्या काय असतात किंवा सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये कोणत्या गोष्टी येतात, आता खऱ्या अर्थाने सामाजिक पायाभूत सुविधांचा आपण जर विचार केला तर सामाजिक पायाभूत सुविधांमुळं आपल्या अर्थव्यवस्थेचं रूप बदलण्यामध्ये या सामाजिक पायाभूत सुविधांचा वाटा किंवा या घटकाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे। आता मानवी जीवनाचा दर्जा जर उंचवायचा असेल आणि आर्थिक विकासाला गती प्राप्त करून द्यायची असेल तर या दोन्ही कामांसाठी सामाजिक पायाभूत सुविधा या फार उपयुक्त ठरतात। तर समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी किंवा समाजाला एका उंचीपर्यंत घेऊन जाण्यासाठी या सुविधांचं महत्त्व या समाजासाठी आणि सर्वांसाठीच खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचे। आता आपण या सामाजिक पायाभूत सुविधा अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी येतात त्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला या सुविधांची कल्पना येईल। आता साक्षरता अभियान कार्यक्रम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, शुद्ध पिण्याचे पाणी यासारखे उपक्रम सामाजिक पायाभूत सुविधांच्या अंतर्गत त्या ठिकाणी राबवले जातात। आता ह्या गोष्टी समाजाच्या हितासाठी केल्या जात असल्यामुळं समाजाचा उत्कर्ष हा या योजनांच्या राबवण्यामुळं निश्चित होतो असं जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। तर आज आपल्याला सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले जे उपाय त्या उपायांच्या बाबतीमध्ये इथं चर्चा करायची आणि त्या उपायांमध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे खऱ्या अर्थाने इथं आपण जो पाहणार आहे तो म्हणजे शिक्षण। आता समाजाच्या उत्कर्षासाठी शिक्षण हा घटक आजच्या काळामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला किंवा कोणाला सांगणं खऱ्या अर्थाने गरजेचं नाही, प्रत्येकाला आजच्या काळातलं शिक्षणाचं महत्त्व हे माहीत आहे। आता शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज बनलेली, जसं अन्न जगण्यासाठी आवश्यक असतं तसं समाजामध्ये आपल्याला वावरण्यासाठी किंवा चांगलं जीवनमान आपल्याला प्राप्त करण्यासाठी आजच्या काळामध्ये शिक्षण ही सुद्धा मूलभूत गरज बनलेली आणि देशाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आज तयार झालेला आहे। म्हणजे आर्थिक आणि सामाजिक देशाचा पाया हा जर आपल्याला भक्कम बनवायचा असेल किंवा त्या पायाला बळकटी आणायचा असेल तर शिक्षण हा घटक आजच्या काळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। तर मानवी संसाधनांच्या विकासामध्ये शिक्षणाचं महत्त्व हे खूपच आज वाढलेलं आहे। तर आपल्याला शिक्षणाला आज जे महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे ते महत्त्वाचं स्थान का प्राप्त झालं तर आजच्या काळामध्ये आपण पाहतो की भारतामध्ये तरुणांची संख्या ही खूप मोठी आहे, त्यामुळं भारताला तरुण भारत म्हणतात। कारण जगाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर भारतामध्ये तरुण मुलांची भरणा किंवा संख्या ही जास्त आहे आणि ज्या ठिकाणी तरुण मुलं हे संख्येने जास्त असतात त्या ठिकाणी इथं शिक्षणाला प्राधान्य हे अधिक प्रमाणामध्ये दिलं जातं। तर त्या दृष्टिकोनातून आपल्या देशातसुद्धा शिक्षणाच्या क्षेत्रासाठी किंवा शिक्षणाच्या प्रगतीसाठी इथं सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असतील, त्यांच्या माध्यमातून इथं शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शिक्षणाचा
क्षेत्राचा विकास घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने दोन्ही माध्यमातून प्रयत्न केले जातात। तर आज आपण शिक्षण हा जो घटक आहे सामाजिक सुधारणा घडून आणण्यामध्ये किंवा समाजाच्या विकासामध्ये किंवा आपण त्याला सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी जो महत्त्वाचा उपाय म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो घटक म्हणजे शिक्षण। आता शिक्षण ही आजच्या काळाची गरज मानली जाते आणि त्यामुळं शिक्षणाचे आपल्याला चार स्तरामध्ये इथं विभाजन करता येतं किंवा चार स्तरामध्ये त्याची त्या ठिकाणी विभागणी होते। आता त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण अशा पद्धतीचे जे ते चार स्तर आपल्याला सांगता येतात। आता आपण या चार स्तरांपैकी जो पहिला स्तर आहे प्राथमिक शिक्षण, आता ह्या प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडी चर्चा करू। आता महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियानांतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा कार्यक्रम हा सरकारच्या माध्यमातून राबवला जातो किंवा त्या मुलांना शिक्षण प्राप्त करणे हा त्यांचा अधिकार आहे या तत्वाचा वापर करून अशा मुलांना शिक्षण देण्याचं काम आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये केलं जातं। आता 2016-17 या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणावर राज्य सरकारच्या माध्यमातून 19,486 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा खर्च करण्यात आला। आता एवढा खर्च करण्यापाठीमागं सरकारचा एकच उद्देश होता की जेणेकरून प्राथमिक शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचावं आणि सर्वांनाच प्राथमिक शिक्षणाचा लाभ मिळावा। तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तळागाळातील मुलांपर्यंत प्राथमिक शिक्षण हे जावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियान ही योजना राबवली गेली आणि आज आपण पाहतो की वाड्या वस्त्यांवर छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी छोट्या वस्त्या असतील, छोटे गाव असतील, पाडे असतील, या पाडे वस्त्या गावापर्यंत सर्व शिक्षा अभियानांतर्गत आज शिक्षणाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोहोचली आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षणाच्या अंतर्गत आजच्या मुलांची संख्या जी वाढली आहे ती सरकारचं हे शैक्षणिक जे धोरण सरकारने अवलंबलं त्या धोरणाचा सुद्धा खऱ्या अर्थाने चांगला पाठपुरावा या संख्येतून आपल्याला दिसून येतो। तर अशा पद्धतीने आपल्याला प्राथमिक शिक्षणामध्ये आपण जी प्रगती केली त्या प्रगतीमध्ये सरकारच्या माध्यमातून ज्या उपाययोजना राबवण्यात आल्या किंवा चांगले कार्यक्रम सरकारने हाती घेतले त्या कार्यक्रमांचं सुद्धा यश आज आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्यांच्या मुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली। आता याच्यानंतर आपल्याला जो शैक्षणिक स्तर दुसरा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण। आता माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि मुलांचा प्रवेश जास्तीत जास्त या शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्हावा किंवा माध्यमिक शिक्षण जास्त मुलांनी घ्यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या माध्यमातून काही गोष्टी त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्या गोष्टींचा परिणाम आपल्या महाराष्ट्रातील उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुलांचा प्रवेश हा मोठ्या संख्येने वाढला। आपण जर असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। तर आता आपण 2009 ज्या गोष्टी करण्यात आल्या, आता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या अभियानाची सुरुवात 2009 करण्यात आली आणि या
अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या क्षेत्राला एक नवं वळण मिळालं आणि त्यामुळे सुद्धा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण सरकारच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची संख्या वाढली. तर आता या कार्यक्रमाच्या अंतर्गत किंवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण जी प्रगती केली किंवा आपण जास्तीत जास्त मुलांना या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामावून घेतलं आणि त्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आता या शिक्षणावर म्हणजे माध्यमिक शिक्षणावर 2016-17 आपल्या राज्य सरकारने 16,089 कोटी एवढा आवाढव्य खर्च या शिक्षणाच्या वाढीसाठी सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये शिक्षणाच्या सुविधा म्हणजे 16-17 शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न झाला. 16-17 शाळांची संख्या ही त्या ठिकाणी जी होती ती बघा, 10 शाळांची संख्या इथं 10,04,971, एकूण नोंदणी 159,86,000, शिक्षक संख्या 5.30 लाख आणि शिक्षक विद्यार्थी प्रमाण 30.1 एवढं त्या ठिकाणी होतं. तर या आकडेवारीच्या माध्यमातून आपल्याला असं सांगता येतं की माध्यमिक शिक्षणाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने खऱ्या अर्थाने खूप चांगले प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमुळं शाळांची संख्या, विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढविण्यात आली आणि जसजशी संख्या वाढत गेली तसतशा शाळा वाढल्या, शिक्षकांची संख्या वाढली आणि माध्यमिक शिक्षणाचा स्तर त्या ठिकाणी उंचावला असं आपल्याला नमूद करता येईल. त्याच्यानंतर आपल्याला शिक्षणाचा तिसरा स्तर आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे उच्च शिक्षण. आता महाराष्ट्र सरकार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबरच महाराष्ट्रात उच्च शिक्षणाच्या विकासावर सरकारच्या माध्यमातून इथं लक्ष केंद्रित करण्यात आलं. म्हणजे उच्च शिक्षणाचा दर्जा वाढावा किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण वाढावं, संख्या वाढावी या दृष्टिकोनातून उच्च शिक्षणामुळं आता जे उच्च शिक्षित मुलं होतील त्या उच्च शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने सुधारित तंत्र आणि कुशल मनुष्यबळाची निर्मिती ही आपल्या देशामध्ये होते आणि त्यामुळं या उच्च शिक्षणामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त करण्यासाठी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि या प्रयत्नांमध्ये उच्च शिक्षणासाठी 22 विद्यापीठे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आली. त्याच्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ, 1 आरोग्य विज्ञान विद्यापीठ, 1 पशुवैद्यकीय विद्यापीठ, 1 तंत्रज्ञान विद्यापीठ, 15 सामान्य विद्यापीठे, 21 अभिमत विद्यापीठ आणि 1 केंद्रीय विद्यापीठ. आता अशा पद्धतीने विविध विद्यापीठांची स्थापना करून मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षण हे जास्तीत जास्त मुलांना मिळेल आणि विविध प्रकारचं उच्च शिक्षण मिळेल यासाठी अनेक विद्यापीठांची स्थापना सरकारच्या माध्यमातून करण्यात आली. आता महाराष्ट्र राज्याने खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाची आव्हाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 हा अंमलात आणला आणि या कायद्याअंतर्गत शैक्षणिक स्वायत्तता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण या गोष्टींचा समावेश त्या कायद्याअंतर्गत करण्यात आला. तर याच्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जो
आपण हे चार स्तर पाहिले. आता इतर शैक्षणिक गोष्टींमध्ये ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे इथं बघा, विशेष गरजांची तरतूद व गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जे दिव्यांग व्यक्ती असतात त्यांच्या शिक्षणासाठीसुद्धा सरकारच्या माध्यमातून इथं विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याच पद्धतीने आता मुलींचे शिक्षण, आता मुलींच्या शिक्षणासाठी सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले आणि मुलींनी जास्तीत जास्त शिक्षित व्हावं, 10वी 12वी किंवा त्याहीपेक्षा पोस्ट ग्रॅज्युएशन उच्च शिक्षण घ्यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण किंवा मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सरकारनेसुद्धा विशेष असे प्रयत्न करण्यात आले आणि त्यासाठी सरकारच्या माध्यमातून मुलींना मोफत शिक्षण आता उच्च माध्यमिकपर्यंत जास्तीत जास्त मुलींनी शिकावं म्हणून उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत मुलींच्यासाठी सरकारच्या माध्यमातून शिक्षणाची सोय ही मोफत करण्यात आली आणि ग्रामीण भागातील ज्या मुली असतील त्यांना घरापासून शाळा दूर असेल त्या शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या एसटी सुविधा आज आपल्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे त्या एसटीचा पास सरकारने त्या ठिकाणी मोफत मुलींना देऊ केलेला आहे. आता हा उद्देश नेमका काय, तर मुलींचं शिक्षण थांबू नये किंवा मुलींवर जो खर्च होतो आई वडिलांचा तो वाचावा आणि त्यामुळं जास्तीत जास्त मुलींनी शिक्षण घ्यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुलींसाठी मोफत शिक्षण आणि मोफत एसटी पास अशा चांगल्या सुविधा सरकारच्या वतीने त्या ठिकाणी अंमलात आणल्या आणि काही दुर्गम भागामध्ये 5 किलोमीटरपर्यंत शाळेत जाण्यासाठी मुलींना त्या ठिकाणी सायकलीसुद्धा सरकारच्या माध्यमातून मोफत वाटण्यात आल्या. नंतर आपल्याला अजून एक शिक्षणाचा जो अजून एक प्रकार आहे प्रौढ साक्षरता. आता ज्या लोकांचं शिक्षण काही कारणास्तव त्यांना घेता आलं नाही अशा व्यक्तींसाठीसुद्धा प्रौढ साक्षरता हा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आला आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या त्या सहभागातून स्वतःचं शिक्षण त्या ठिकाणी प्राप्त केलं आणि खऱ्या अर्थाने कोणतीही गोष्ट लोकसहभागातून ही यशस्वी होते तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा अडाणी व्यक्तींनी प्रौढ साक्षरता या अभियानांतर्गत स्वतःला त्या ठिकाणी लिहिता वाचता येणं योग्य त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला बनवलं. आणि नंतरचा शेवटचा टप्पा तो म्हणजे आदिवासी शिक्षण. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी काही जिल्हे किंवा काही भाग हा आदिवासी लोकांचा असल्यामुळं आता आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा किंवा आदिवासीसुद्धा किंवा आदिवासी लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांनी सामावून घ्यावं यासाठीसुद्धा सरकारच्या माध्यमातून आदिवासी मुलांच्या विकासासाठी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी त्यांच्या भागामध्ये शाळांची निर्मिती करण्यात आली आणि माध्यमिक असेल प्राथमिक असेल उच्च माध्यमिक असेल सर्व प्रकारचं शिक्षण त्या मुलांना चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावं आणि जास्तीत जास्त मुलांनी आदिवासी भागातील व्यक्तींनी किंवा मुलांनी त्या शिक्षणाच्या प्रभावामध्ये यावं यासाठी आश्रमशाळा यांची निर्मिती करण्यात आली. त्या आश्रमशाळेमध्ये आहार गणवेश शैक्षणिक साहित्य या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मुलांना मोफत देण्यात आल्या आणि बऱ्याचशा ठिकाणी निवासी आश्रमशाळासुद्धा सरकारच्या माध्यमातून स्थापन करण्यात आल्या. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 556 पेक्षा जास्त अनुदानित आश्रमशाळा या कार्यरत आहे आणि ही संख्या अजूनसुद्धा जास्त वाढेल म्हणजे सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सामाजिक पायाभूत सुविधा या वाढवण्यासाठी सरकारचा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नामध्ये आज आपण शैक्षणिक
सुविधा किंवा शिक्षण हा घटक समाजाच्या हितासाठी किंवा समाजाची उन्नती प्रगती करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपण या शिक्षणाच्या माध्यमातून आपण आता इथं पाहिलेले. तर आजच्या साठी हा मुद्दा या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाज जर घडवायचा असेल तर समाजाच्या विकासासाठी शिक्षण हा घटक हा खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास घडतो किंवा समाज उन्नत होतो असं जे म्हटलं जातं ते अजिबात चुकीचं नाही. तर सर्वांनी हे आपलं संभाषण चांगल्या पद्धतीने शांततेने ऐकलं त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. धन्यवाद.